असं म्हणतात की पहिलं प्रेम हे खरं प्रेम असतं, ते आपण विसरूच शकत नाही. पण प्रेम फक्त एकदाच होतं असं कोणी म्हटलंय? परी कथेच्या पऱ्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरून. कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या बाबतीत हे असंच घडलं. पहिला प्यार बार बार लगातार. ती सध्या काय करते या विषयावर सतीश राजवाडेचा 6 जानेवारीला एक नवा पिक्चर आपल्या समोर येतोय. या पिक्चरमधनं अनेक नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. प्रथमच अभिनयात पदार्पण करणाऱ्या आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डे आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. पहिलाच तुमच्या दोघांचा चित्रपट आहे आणि पहिलीच लव्ह स्टोरी पण म्हणता येईल, तर कसा अभिनय कसा अनुभव होता आणि त्याबद्दल काय सांगता? पहिलाच अनुभव सगळ्याच बाबतीतला होता. ॲक्च्युली अभिनयाचा सुद्धा सगळ्यात पहिलाच अनुभव होता माझा. कधी यापूर्वी मी ॲक्टिंग थोडंफारसुद्धा ॲक्टिंग मी यापूर्वी कधी केलं नव्हतं, त्यामुळे पहिल्यांदाच अभिनय करताना मी थोडीशी डाऊटफुल होते की मला जमेल की नाही. पण जे काही मी स्क्रीनवरती ॲक्टिंगचा थोडाफार प्रयत्न केला आहे ते सगळं सतीश सरांचं क्रेडिट आहे. त्यांनी माझ्याकडनं तसा अभिनय करून घेतला. आणि मुळात मी जे कॅरेक्टर प्ले करते आहे तन्वी नावाचं, ते असं आहे की जे प्रत्येक मुलगी स्वतःशी रिलेट करेल. तसंच सतीश सरांनी मला ब्रीफाय करताना तसंच सांगितलं होतं की हे तुला करताना काम करताना काही विशेष मेहनत घ्यावी लागणार नाही, कारण ह्या तिच्या तन्वीच्या बाबतीत घडलेले सगळे प्रसंग हे तुझ्या आयुष्यात ऑलरेडी घडलेले असतील, तुला फक्त ते आठवायचं आहे आणि तसं ॲक्टिंग करायचं आहे. सो अमेझिंग एक्सपिरियन्स होता ॲक्टिंगचा. यापूर्वी मी कधी हे फील ट्राय केलं नव्हतं, पण आत्ता मी केलं आहे तर मला खूप आवडत आहे. माझा अनुभव म्हणजे लहानपणापासून स्वप्न होतं पडद्यावर स्वतःला बघायचं, त्याचा साकार होत आहे. आणि खूप इंटरेस्टिंग आणि खूप असा एज्युकेटिंग माध्यम होतं माझ्यासाठी. मला मी खूप शिकलो, मला खूप मजा आली करताना. खूप मला एक असं एक म्हणतो ना वाटायचं की यार चलो आम्ही मी काहीतरी करतो ज्याच्यावर माझं खूप अतिशय प्रेम आहे. फिल्म्सवर माझं अतिशय प्रेम आहे. मला खूप बघायला लहानपणापासून फिल्म्स बघतो. तर करताना सतीश सर बेसिकली आम्हाला पहिल्या दिवसापासून एकदम घरच्यांसारखं आमच्यासोबत वागायचे. तर त्यांनी आम्हाला खूप कम्फर्टेबल करून घेतलेलं. आम्ही ते कम्फर्ट झोनमध्ये गेलो होतं त्यांच्यासोबत. तर खूप मजा आली काम करताना आणि आम्ही शूट पण करायचो म्हणून मधून एवढ्या मजेत. या इंडस्ट्रीला तसं तू नवीन नाही आहेस, पण तुझाच पहिलाच पिक्चर आहे. तुझ्या आजूबाजूला खूप दिग्दर्शक म्हणा, अभिनेते म्हणा किंवा अभिनेत्री म्हणा, त्यांचा वावर कायम लहानपणीपासूनच होता. तर तुझ्या डोक्यात असं कधी होतं का की मी पहिला पिक्चर केला तर ह्या दिग्दर्शकाबरोबरच करीन, किंवा पहिला पिक्चर केला तर माझी अभिनेत्री हीच असेल, असं काही तुझ्या डोक्यात होतं का? नाही, लहानपणापासून माणसं स्वप्न खूपच बघतो. तसे माझे बरेच दिग्दर्शक चेंज होत गेले. तर असं काय एवढं नव्हतं की मला याच दिग्दर्शकासोबत काम करायचं का काय. मला एक प्रत्येक आर्टिस्ट एक स्वप्न असतं की त्याला आयुष्यातून एकदा तरी सतीश राजवाडे किंवा झीसोबत काम करायचं आहे. तर मला ते पहिल्या पिक्चरला मिळालं एक मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर असं हां म्हणतो ना, एक स्वप्न बघितल्याप्रमाणे मला ते मिळत गेलं. समजा आज बाबा असते तर नक्कीच त्यांना आनंद झाला असं, तुझा पहिला पिक्चर आहे आणि खूप मोठे दिग्दर्शक आहेत, जी स्टुडिओ तुझ्यासोबत आहेत. तर त्यांनी तुला काय संदेश दिला असता किंवा त्यांना काय त्यांच्या काय भावना? सी, लक्ष्मीकांत बेर्डे हा जो माणूस आहे ना, त्यांनी इंडस्ट्रीमध्ये खूप जणांना सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत. परफॉर्मन्स असो का धंदा बिझनेस कसा करायचा हे असो, त्यांनी शिकवलेलं आहे. तर मला त्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला खूप आवडल्या असत्या त्यांच्याकडनं, कारण त्यांनी सगळ्यांना ते शिकवलेलं आहे पण मला असं शिकवायचं राहिलं. तर ते एक त्यांच्याकडून फीडबॅक असणं खूप गरजेचं होतं, कारण त्यांची स्वतःची एक लेगसी आहे. आज जाऊन त्यांना 12 वर्ष झाली तरी लोकं त्यांचे डायहार्ड फॅन्स आहेत. हे खूप कमी लोकांच्या नशिबात असतं आणि हे त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून फीडबॅक मिळणं आणि त्यांनी मला क्रिटिसाईज करणं हे माझ्यासाठी एक खूप ड्रीम असणं आणि ते होत नाही त्याचं मला दुःख आहे. तुझा पण हा पहिलाच पिक्चर आहे आणि तुझा देखील पहिलाच आहे. तुला आजपर्यंत जसं गायनामध्ये रसिकांनी भरभरून दाद दिली आणि लक्ष्मीकांत सरांना जे प्रेम आजपर्यंत महाराष्ट्रात म्हणा किंवा देशभरातल्या प्रेक्षकांनी दिलं, ते तुम्हाला दोघांनाही तसंच प्रेम मिळो एवढीच शुभेच्छा. आणि या आमच्या प्रेक्षकांना या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करा? की जेव्हा तुम्ही फिल्म बघायला जाल
तेव्हा तुम्ही एक फ्रेश आउटलुक घेऊन जा, एक तुमच्या नक्कीच ती सोबत जा किंवा तुमच्या तो सोबत जा, कारण तुम्हाला तुमची ती आणि तुमची तो नक्कीच आठवेल. आणि खूप फ्रेश सिनेमा आहे, नवीन वर्षात आम्ही रिलीज करतो आहे, तर पाहायला विसरू नका 6 जानेवारी 2017 तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. ती सध्या काय करते 6 जानेवारीला आपापल्या जवळच्या चित्रपटगृहात. आणि सगळ्यांना नव्या वर्षाच्या खूप शुभेच्छा, नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप रोमॅन्टिक जाओ. हृदयात वाजी समथिंग, सारे जगवाजी हवनी, हसते सदा मी आता ड्रीमिंग.